स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र आणि वंध्यत्व चिकित्सा क्षेत्रात कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. या हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या दोन पिढ्यातील सुमारे 400 जणांचा अनोखा आनंद मेळा आज उत्साहात संपन्न झाला. तीन पिढ्यांची सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. वंध्यत्व निवारण क्षेत्रात संशोधन करून अनेक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देता आल्याचं समाधान आहे, असे उद्गार डॉक्टर सतीश पत्की यांनी काढले. जिथं जन्म झाला त्या हॉस्पिटलला अनेक वर्ष त्या कुटुंबाशी ऋणानुबंध जोडल्याची उदाहरणं दुर्मिळ आहेत. मात्र कोल्हापुरातील पत्की हॉस्पिटलनं तीन पिढ्यांची नाळ जुळवून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पत्की हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या दोन पिढ्यातील ऋणानुबंधाचा सोहळा आज कोल्हापुरात उत्साहात पार पडला. या सोहळ्याला पत्की हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या दोन पिढ्यातील सुमारे 400 जणांनी उपस्थिती लावली होती. डॉक्टर उज्ज्वला पत्की यांनी हॉस्पिटलच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला, तर डॉक्टर सतीश पत्की यांनी हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या वंध्यत्वाच्या उपचाराची आणि हॉस्पिटलच्या प्रगतीची माहिती दिली. पत्की हॉस्पिटलची स्थापना 1988 शाहूपुरीत झाली. सुरुवातीला दोन खोल्यांमध्ये सुरू झालेल्या हॉस्पिटलचं रूपांतर 50 बेडच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र रुग्णालयात झालं. वंध्यत्व निवारण क्षेत्रात संशोधन करून अनेक दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देता आल्याचं समाधान आहे, असं मनोगत डॉक्टर सतीश पत्की यांनी व्यक्त केलं. या हॉस्पिटलनं IVF तंत्रज्ञान कोल्हापुरात 1994 सुरू केलं. हॉस्पिटलमध्ये IVF तंत्रज्ञानाचं यश पाहून रशियातील एक महिला उपचारासाठी दाखल झाली. त्या महिलेला रशियात 18 वेळा प्रयत्न करूनही यश मिळालं नव्हतं, पण पत्की हॉस्पिटलमध्ये पहिल्याच वेळी तिला मातृत्व मिळालं, तिला मुलगी झाली. IVF तंत्रज्ञानात सुरुवातीला 20-25% यश मिळत होतं, पण आधुनिक तंत्राच्या वापरामुळे सध्या यशाचा हाच आलेख 70-75% पर्यंत पोहोचल्याचं डॉक्टर पत्की यांनी नमूद केलं. स्टेम सेल्स आणि सरोगसी मदर तंत्रज्ञानही या हॉस्पिटलमध्ये यशस्वी झालंय. गेल्या 37 वर्षात सुमारे 30,000 प्रसूती झाल्याचं सांगत डॉक्टर पत्की यांनी तीन पिढ्यांवर उपचार करण्याचं भाग्य लाभल्याचं नमूद केलं. हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 30,000 जास्त प्रसूती झाल्या, पण आजचा जो सोहळा आहे तो दोन पिढ्यांचा जन्मोत्सव हा कार्यक्रम आहे. म्हणजे ज्या मुलांचा जन्म इथं झाला साधारण 80-90 त्यांच्याही मुलांचा जन्म ह्याच हॉस्पिटलमध्ये झाला आहे, आणि अशी एकंदरीत 434 मुलं दोन जनरेशनची आज एकत्र आली, आणि ह्याचा आम्हाला खूप वेगळा आनंद आम्हाला लाभतो आहे की 37-38 आम्ही ह्या व्यवसायामध्ये आहोत किंवा ह्या प्रोफेशनमध्ये आहोत, पण हा आजचा आनंद हा फार वेगळा आमच्या दृष्टीने. सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न पत्की हॉस्पिटलमध्ये होतोय. सध्या डिजिटल तंत्रज्ञानाचं युग आहे, त्याचा वापर उपचारादरम्यान केला जातो, असं डॉक्टर श्वेता कुलकर्णी डॉक्टर श्रीस्वरूप कुलकर्णी यांनी सांगितलं. डॉक्टर सुहद आणि डॉक्टर आदिती पत्की यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी हॉस्पिटलमध्ये जन्म घेतलेल्या मुलामुलींनी मनोगत व्यक्त करून डॉक्टर पत्की कुटुंबियांचे आभार मानले. डॉक्टर सतीश पत्की आणि डॉक्टर उज्ज्वला पत्की यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, लेखक श्रीराम पचिंद्रे, जितू पाटील, राजू घोरपडे, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.